बघा ना काकी साहेब सगळं नाका तोंडात उडवलाय धुराळा, बघा डोळ्यात पाणी यायचं थांबण्यात आलंय माझं. खरंच रे बाबा, तुझी काळजी करणारा माझ्याशिवाय कोणच नाही. बघ तू यावेळेला एक काम कर, लगीन झालं की नाही शिर्डीला जाऊच नगस परत. हे तसरा माझ्या संगत चांगलं तुपातल्या लाडू तेन करून खायला घालते. हा चांगलं गुटगुटीत करून ठेवते. चला आता टीट लावा आणि दुपट्यात गुंडाळून ठेवा बाळाला. काय बोलली का नाही ही? अहो हो बाई बाई, खोकून खोकून मग काय झालं त्याच? आता पाणी दे ना लवकर. बाई बाईस का काय आहेस? अरे गप गप थांब लवकर. असं करू ना त्याचा जीव घेणार तू एक दिवस. आओ तुम्हाला त्या गावातल्या मोठ्या मावशीना भेटायला जायचं होतं ना, आता जाऊन येता का? जाऊन विसरलोच. दौलता त्या मावशीकडे गेलास की नाही? हा काय बी ऐकायचं नाही, इकडनं ऐकायचं इकडनं सोडून द्यायचं. अन बाबा तिनं काय बी दिलं बिलं तर खाऊ नगस. हा कशाला खाते? नको नको, जा 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 लवकर जाऊन ये जा. आता उभं राहू नगस, लोटात ठेव चल. काय करायला लागली आज? काय करायलायस? अग चांगली मेहंदी आहे, जर रंगू दे लगेच धुवायची नसती. पण हे बघा ना कीर्ती वहिनीनं काय केलं. हाय काय केलं? बघ ना हात खराब करून टाकला. हा म्हणजे जाळीदार नाही वय नक्षी मेहंदी. तर बघ ना ती कशी काढली अशी बाई. अगे हिरवेन असं नाराज करत्या. अहो काकी साहेब, मी त्यांना म्हटलं होतं की मला नाही येत काढता. तुला कसं येत नाही? अगं पहिली दुसरी शिकलेल्या पोरीसनी येते, तू तर महाराष्ट्रात तिसरी. तुला तर आलंच पाहिजे. चल चल माझ्या हातावर काढून दाखव तू आता मेन. चल मेहंदी काढ माझ्या, चल काढ काढ. अग बघत काय बसली आज दर ठीक आहे. हा बस काली सुरू कर. छान सुबक जाळीदार मेहंदी पाहिजे. अगं तिच्याकडे बघू नगस, माझ्या हाताकडे बघ, चंद्रकडे बघूया. आता तुझ्या सोन्याच्या हातात काय गुण आहेत ते दिसतीलच मला. काढ मी हात गोठला का मग गेल्या? अग बुडाला वारुळ येस तो वर तो अशीच बसून राहणार आहे. हा दिवसभर तुझ्या हातासमोर तळव पसरून बसायला मला येत नाही. लई काम पडल्यात, लगीन घर आहे माझ. चल मेहंदी काढ, चल चल चांगली मेहंदी पाहिजे. पण काकी साहेब मी तर नाही म्हणाला होतात ना मेहंदीला का? आता माझी इच्छा झाली मेहंदी काढून घ्यायची. मला पण हौस आहे. तुझ्या का पोटात चावा लागलाय का? तू तुझ्या मेहंदीकडे ध्यान दे की. चल ए बघत बसू नकास, चल काढ मेहंदी. मेहंदी काढते रेडा नाचल्यासारखा चिखलातला तसला काढू नकस. चांगली काढ, ध्यान दे जरा काढ. मस्त चिक
आजकाल थापती आहे माझ्या हातावरती काय चंद्रकळे बघ तुझी पोटी शिकल्याली बघ कसे गुण उधळा लागले दिवस लावा लागले नुसते आखलेचे मी तर आधीच बघितलंय काकी साहेब आता समद्यांसमोर माझी लाच काढायला निघाली तिला अक्कल नाहीये ग पण तुझी अक्कल काय तू बासण्यात गुंडाळून ठेवली होतीस ते सगळ्यांनी आता भोगायचं आहे हे तुझ्या शिकलेल्या सुनेला काय बी येत नाही खायला का आणि भुईला भाराय नुसता आंघोळीला पाठवलं ना त्या हाताला सगळ्या चिकलत फासून यायची ही ए चल चल बाजूलो माझ्या नजरेसमोर ना थोबार दाखव ना गस मला तर जा म्हणलं ना चल अग जा गेली गेली तुम्ही तुमच्या कामाला लागा करा करा ए चल मेहंदी काढून घे चल तुम्ही कशाला बसलाय या इथं बसा आणि काढा सुरू करा तुमचं काम करा पटापट काम करा तुमची कांबळी काढून ठेवली आहे चांगलं अंगभर ओढून घ्या बरं का दरसालापेक्षा यंदू जरा थंडी जास्तच पडली आहे आमच्या बी हाडात भरतीये तुम्हाला तर काय सवयच नाही हो आपण दार खिडक्या बंद करून घेऊ म्हणजे थंडी कमी वाजेल वय वय काय झोपायची तयारी चालली असू दे असू दे असू दे असू दे असू दे झोपा झोपा मस्त टाकल्यात गाड्या वगैरे नाही झोपा झोपा अगं लग्नाची सगळी जिम्मेवारी सगळी तुमच्यावरच दमायलाच आलंय तुम्हाला वा झोपा झोपा निवांत झोपा हिरवीन तू काय काम केलंस काहीच काम केलं नाही मेहंदीच्या चार गोट्या पण ओढायला येत नाही तुला अरे देवा काय उपयोग तुझ्या त्या शिक्षणाचा माझ्या बायकांनी दोन हाऱ्या भरून मुहूर्ताच्या करंजात तळल्या आणि तू तर काहीच काम करत नव्हतीस अरे बाई काम करत नव्हती कस कामात तर होती ही लई मोठं काम करत होती आठवलं आठवलं का नवऱ्या बरोबर रंग उधळत होती रंग काकी साहेब मी उद्या समजावते तिला ए उद्याचं उद्या इथं उभे झोपायचा हक्क गमावलाय तिने कमवलेला नाही चंद्रकळे तुझी ही इंग्रजी साहेबीण आज अंगणात झोपल थंडी वाऱ्यात बघू किती अक्कल येते तिच्या डोसक्यात ते अंगणात बदल मी समजा झोपा ग दिवसभर तुम्हाला शिकून शिकून ना मी थकून जाते बघ ए हनबया तुला कांबळ्याची काय गरज काय बी गरज नाही बघ तुला पांघरुणाची एवढी गर्मी आहे ना तुझ्या अंगात आम्ही सगळ्यांनी बघितली ती गर्मी एवढी गर्मी असताना तुला थंडी वाऱ्याचं काय काय नाही चाल तशीच चाल जायचं बघ तू अजून उभी का चाल ए
जाताना तेवढा दरवाजा नीट लाव, एकदम घट्ट. माझ्या सुनासने ना जरा सुद्धा वारा नाही लागला पाहिजे. जाते पेट बंद कर. वय वय बाहेर लई थंडी आहे. अहो त्या शहरातल्या तिकडची थंडी म्हणजे इकडचा उकाडा. तर आपल्या इकडची थंडी त्याने कशी सोसवर? वहिना यांच्या मोर कोण बोलणार? हे काय कोणाचं ऐकतील वे? शहरात वाढलेल्या ते तिकडची थंडी म्हणजे आपल्याला उकडं वाटत. बाहेर उघड्यावर कीर्ती वेणींच काय होत असेल? काकी साहेब बोलले म्हणजे बोलल्या. हे कोणाच्या ऐकणार आहेत का? मला नाही वाटत तिची शिक्षा कमी होईल. सुनबाई कशी पण असली तरी थंडीनं तिचा जीव नको जायला. नाजूक नार आहे ती. सकाळपर्यंत तिच्या हाडांचा बर्फ व्हायचा. कामळ देऊन सुद्धा माझे दात वाजते. ते कशा झोपते पाहिजे? झोपतो आता. जास्त विचार करू नको. तुम्ही बी झोपा, आपण काय बी करू शकत नाही. यांच्या शब्दामुळे आपण बोलू शकतोय का सांगा बर? नाही ना, झोपा तुम्ही बी. देवाकडे ते एकच सगळं आहे. उद्या पहाटे उठल्यावर ते तापाने फणफणणार नाही म्हणजे काय? काळजी घे रे बाबा. ऐक बाई, तर देव सांभाळेल ते पोरीला. कशी गारठ्यात राहील ग पोरगी? या बाई पुढे कोण बोलणार बाई? तुम्ही माझे आभार नका मानत जाऊ. ही तर साधी गोष्ट आहे. खर तर मी आधीच यायला हवं होत, पण ते शेतात गेलो होतो ना मी, तिथे निरोप उशिरा मिळाला मला. नाहीतर इतका वेळ पण थंडी वाजायला दिली नसती. मी तुम्हाला
काय करताय तुम्ही? तुम्ही इथं झोपा. आणि तुम्ही? मी थोडा वेळ थांबतो आणि मग नंतर जातो. झोपा तुम्ही, या. सावकाश देव. द्या ते पांघरून निघालतो. झोपा तुम्ही, आता थंडी जरा कमी लागेल. मी जाईन थोड्या वेळ. सावली जशी उन्हात संगतीला, वात तेवुनी उजळे ज्योतीला. अबोल प्रेम हे ये भरतीला, नवार्थ ये जुन्या भेटीला. जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का. या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुला. नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.